मराठीच्या गरीब कुटुंबातून विशेष पोलीस महानिरीक्षक पदापर्यंत मजल मारलेल्या IPS अधिकारी कैसर खालिद यांच्या वाढदिवसानिमित्त आज हजरत शाहजहूर वली कादरी रहमतुल्लाह दर्गा या ठिकाणी इम्रान शेख व फरदीन खान मित्र परिवाराच्या वतीने गोरगरिबांसाठी व गरजूंसाठी चादर बेडशीट शॉल वाटप तसेच ज्येष्ठांसाठी काठीचे वाटप करून सर्वांना जेवणाची सोय करण्यात आली होती. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच इम्रान शेख व फरदीन खान मित्र परिवाराचे सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी शिक्षणाची गरज इस्लाम धर्मात किती आहे याबद्दल मनोगत व्यक्त केले. तसेच मुस्लिम समाजातील अनेक जण शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले असून त्यांनी कैसर खालिद यांचे अनुकरण करून चांगले शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हावेत असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले आहे. लोकप्रधान न्यूज चॅनल के मुख्य संपादक है, साथ साथ खलील कादरी चाचा है. तो इन सब के जेरे निगरानी में यह कार्यक्रम शुरू किया जा रहा है. तो सबसे पहले हम लोग ये कार्यक्रम की शुरुआत गुलपुशी से करेंगे, जिनमें सबसे पहले सदर साहब जो कि इस कार्यक्रम के सदर हैं, इनकी गुलपुशी करने के लिए मैं इमरान शेख को दावत देता हूँ. IPS कैसर खालिद साहब के जन्मदिन पर एक नज़्म उनकी खिदमत में हाजिर है कि तख्लीक है जिनकी दस्ते जहाँ, तख्लीक है जिनकी दस्ते जहाँ, IPS कैसर खालिद एक सच्चा वतन का फरमा रवा. IPS कैसर खालिद खिदमत है जिसका ज़ौक़ सफ़र, एक सोच बुलंद अच्छे शायर, एक अदब नवाज, एक उर्दू दां. IPS कैसर खालिद तुम अमन अमा के शैदाई, तुम अमन अमा के शैदाई, तुम नई उड़ान की अंगड़ाई, आला अफसर अच्छे इंसान. IPS कैसर खालिद वो सब के लिए काम आता है, जो मिला वो फैज़ उठाता है, वर्दी में एक नई पहचान. IPS कैसर खालिद दिल फख्र करे एक ऐसा नाम, तालिब का हाजिर तुमको सलाम, ऐ रहबर खादिम हिंदुस्तान. IPS कैसर खालिद एक सच्चा वतन का फरमा रवा. IPS कैसर खालिद तख्लीक है जिसकी दश्ते जहाँ. IPS कैसर खालिद सर और उनके सभी साथी जुनेद सर, सादिक सर और यहाँ पर मौजूद सभी मेहमानान जिनकी सदारत में प्रोग्राम है, हमारे तांबुली सर, तालिब सोलापुरी सर, मानेगी का आज बहुत खुशी का दिन है. क्यों? क्योंकि आज पहली बार शहनशाह शोलापुर के दरबार में, जहां पर हम ज्यारत के लिए आते थे, हमारे इन साथियों ने मेहमान के तौर पर बुलाया है. ये बहुत बरकत का दिन है और शोलापुर में पैदाइश हुई और शोलापुर में आज ये दिन एक अहमियत का दिन है, यादगार दिन है, तारीखी दिन है मेरे लिए. आज ये जो प्रोग्राम यहाँ पर हो रहा है, इस तरह का प्रोग्राम इंशाल्लाह दुआ है और कोशिश भी रहेगी कि हमेशा होता रहे. आसिफ इकबाल सर, तालिब सोलापुरी, खलील कादरी साहब, डॉक्टर शफी चौकदार साहब, साहिब कुल्ले और सभी हजरात और हमारे कॉलेज के जो स्टूडेंट हैं, जो अलग तरीके रहते हैं, खुद का वार दिवस लोग मनाते हैं, लेकिन हमारे इमरान साहब और उनके टीम ने कैसर खालिद साहब का वार दिवस मनाने का मकसद क्या है ये हम सोचेंगे. तो हमारे समाज में IPS बनना चाहिए और भी लोग आइडियल बनना चाहिए, उनका त्यांचं जे अनुकरण आपण करायला पाहिजे, त्यांच्यासारखं आपण वागायला पाहिजे,
त्यांच्यासारखं आपण शिक्षण घ्यायला पाहिजे अशा प्रकारचा विचार ठेवूनच हा वाढदिवसाचा कार्यक्रम इथं संपन्न करण्यात आलेला आहे. अल्लाने बुद्धी सर्वांना वाटलेली आहे. गरीब श्रीमंत ते तकदीरमध्ये लिहिलेलं आहे. कोणाला किती पैसा मिळणार आहे, कोणाला किती दौलत मिळणार आहे, कोणाला किती आयुष्य मिळणार आहे, अल्लाने सर्वांना ते वाटून दिलेलं आहे. पण बुद्धी वाढताना कोणालाही कमी दिलेलं नाही. इन्सानला सर्वांना समान बुद्धी दिलेली आहे. या बुद्धीवर जर आपण मेहनत केलो, बुद्धीवर जर मेहनत झाली तर शिक्षण चांगलं मिळणार आहे. जर बुद्धीवर जर मेहनत झाली नाही तर शिक्षण मिळणार नाही. तो कुठलं तरी काहीतरी काम करून आपलं जीवन काढेल. हे IPS खालिद कैसर यांचा जन्म बिहारमध्ये झाला. एखाद्या खेड्यातल्या ग्रामीण भागातल्या जीवना कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. अरोरिया या जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला. कैसर खालिदची काय अशी काही लई मोठी इस्टेट वगैरे त्यांच्या पाठीमागे काही नव्हती. सामान्य कुटुंबामध्ये हा जन्मलेला माणूस बुद्धीच्या जोरावर एवढ्या मोठ्या पदावर गेला हे आपल्या समाजासाठी भूषण आहे. आपल्या समाजातल्या लोकांनी काय केलं पाहिजे, कैसर खालिद कसं होईल, दुसरा कैसर खालिद कसं तयार होईल याचा विचार आपण करायला पाहिजे. बुद्धीनं गरीब नाही आपण, पैशानं गरीब आहे. पेपर देत असताना बुद्धी लागते, पैसा लागत नाही. पेपर देत असताना, अभ्यास करत असताना, गणित सोडवत असताना या मुलांना बुद्धी पाहिजे, मेहनत पाहिजे, सराव पाहिजे. त्यासाठी आई बहिणीनो आपण आपल्या मुलांचं शिक्षण कसं चांगल्या प्रकारे होईल, आपला मुलगा पुढं कसा जाईल याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. के यही है इबादत, यही दीन व ईमा, यही है इबादत, यही दीन व ईमा के काम आए दुनिया में इंसान के इंसान. ये जो उनका जो मकसद है उस हिसाब से आज ये नहायत ही पुर रौनक मैं भी नहीं कहूँगा मैं, क्योंकि ये हजरत शाह ज़हूर शाह कादरी रहमतुल्लाह अलैह के आश्रय में, उनके आस्थाने में, उनके जेर साया ये प्रोग्राम मुनक्किद हुआ है.